माझे राजे हे विधानसभेला लोकसभेला का विधानसभेला उभे होते, राज्यसभेचे सदस्य होते। आज त्यांनी त्यांची संघटना स्वतःची काढलेली आहे। त्यांची भूमिका कदाचित जे काही ते मांडत असेल ते स्वराज्य संघटना म्हणून मांडत असतील, परंतु मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली आम्ही कधी कोणाच्याही बाजूने किंवा कोणाच्याही विरोधात भूमिका मांडलेली नाही। आणि सर्वांना माझी विनंती आहे की जे काही विषय असेल वैयक्तिक ते बाजूला ठेवून आता हे जे काही निर्णय लागलेले आहेत आणि जे काही निर्णय लावून घ्यायचे त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे। आणि पुन्हा आपल्याला पत्रकार बंधूंना विनंती आहे की ह्या ज्या काही भूमिका आहेत त्या छत्रपती संभाजी राजे जास्त स्पष्ट करू शकतील, कारण मी काय त्यांच्या संघटनेचा प्रवक्ता नाही। आम्ही समाज म्हणून भूमिका मांडतो, त्यामुळे त्यांची भूमिका त्यांनाच विचारावी। नवीन वाद आम्हाला नकोय, आम्हाला न्याय हवा। भूमिका आहे की आम्हाला न्याय पाहिजे, मागं आम्हाला मिळू शकला नाही। आता कुठंतरी न्याय सुपर न्यूमरी पद्धतीने आमची सुरुवात झालेली, पुढे किती देतील याची आम्हाला कल्पना नाही। तर हा न्याय आम्हाला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा आहे, कारण हे नेतृत्व करता का ते नेतृत्व करता समाज रस्त्यावर उतरला होता। वी आर फेसलेस। मराठा क्रांती मोर्चाला कोणाचंच नेतृत्व नाही, आमचा कोणताच मुखट नाही। मराठा क्रांती मोर्चाचे जोपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमची लढाई कायम राहील। खुर्चीवर कोण बसलं नाही हा आमचा विषय नाही। आमची लढाई न्याय हक्कासाठी आहे आणि कोणाचा हक्क आम्ही मागितले नाही, त्यामुळे आम्ही लढत राहू। थँक्यू। विरोध करते अशा वृत्तीने कृपया आता शहाणपणा करू नये। सुपर न्युमरी पद्धतीला न्यायालयामध्ये आव्हान देऊ नये। सुपर न्युमरी पद्धत ही वेगळ्या प्रकारे असते, याची 9 citation 10 citation मी तुम्हाला दाखवू शकतो। याच्यामध्ये असं सांगितलं जातं सुपर पॉवरचा वापर करून नवे पद निर्माण केले जातात। ह्या पदामध्ये कुठल्याही जातीच्या धर्माचा आरक्षण कमी किंवा जास्त होत नाही। हे पद तो व्यक्ती जोपर्यंत शासकीय सेवेमध्ये आहे तोपर्यंतच ते पद असतं, नंतर ते पद संपुष्टात येतं। एक फार मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे, एक व्यक्ती शासकीय सेवेमध्ये काम करत होता, त्यांचं त्या ठिकाणी निवासस्थान शासकीय क्वार्टर त्यांच्या ताब्यात होतं, शासनाने सांगा रिक्त करा। त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही हे क्वार्टर तर रिक्त करूच शकत नाही, परंतु सुपर न्युमरीचा वापर करून यांच्या मुलाला नोकरीला द्या। म्हणजे न्यायालयाला सुपर न्युमरी मान्य आहे, कोणीही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी शहाणपणा करू नये, आमच्या नियुक्त्यांमध्ये घोडा घालू नये। आणि EWS च्या विद्यार्थ्यांना देखील माझं आव्हान आहे, कारण EWS मध्ये देखील मराठा विद्यार्थी आहे। EWS च्या सर्व जाती धर्माच्या तरुणांना देखील शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, त्यांना देखील नोकरी मिळण्याचा अधिकार आहे। अशा विद्यार्थ्यांनी आणि ह्या विद्यार्थ्यांनी आमने सामने बसलं पाहिजे, सरकारने याच्यामध्ये मध्यस्थी केली पाहिजे। सुपर न्युमरी पद्धतीचा वापर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक शब्द वापरला होता, तो शब्द असा वापरला होता की विंडो मी ओपन ठेवलेली आहे, कायदा करत असताना मी तरतूद केलेली आहे, मी कितीही विद्यार्थी त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो। तर सरकारने EWS च्या विद्यार्थ्यांना देखील समावून घ्यावं। हा जो काही वाद न्यायालयात आहे EWS विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध EWS, मराठा विद्यार्थ्यांनाही समावून घ्यावं, EWS च्या विद्यार्थ्यांना समावून घ्यावं व याच्यावर पडदा पाडावा, कारण विद्यार्थ्यांचं वय निघत चाललेलं आहे। 2014 पासून 20 पर्यंत ते प्रतीक्षेत आहेत आणि शासनाला गरज आहे, 1,00,000 पेक्षा अधिक पद रिक्त आहेत, त्याचा वापर त्यांनी करावा। शासनाने विद्यार्थ्यांना म्हणजे आता हे शासनाची आकडेवारी काय, तुमची आकडेवारी काय, तफावत किती आहे हे बघा शासनाकडे। दादा, उपसमितीचा एक विषय आहे की उपसमिती चंद्रकांत पाटील यांना घेऊ नये अशी एक मागणी होती आहे। दुसरी समितीला आमदार असावं लागतं आणि विधिमंडळाच्या उपसमितीला मंत्रीपद असावं लागतं। मी ग्रामपंचायतचा सदस्य देखील नाही, त्याच्यामुळे माझा विषय नाही। तुमचा जो प्रश्न आहे असा आहे की त्या बैठकीमध्ये सर्व मंत्री महोदयांनी सांगितलं, मी एक प्रश्न उपस्थित केला की याच्यामध्ये कायद्याचं थोडंशी अडचण वाटते, ते म्हणे तू आम्हाला जर सांगतो तर तूच याचा प्रमुख हो। म्हणलं मला जर प्रमुख व्हायचं असतं तुम्ही सर्व निवडून कशासाठी दिले जनतेने, तुमचाच अधिकार आहे, तुम्हीच प्रमुख व्हा ना, आमचे प्रश्न मार्गी लावा। त्यामुळे उपसमितीचा कोणी व्हावा विषय नाही। आणि दुसरा विषय, कोण अध्यक्ष व्हावं कोण सदस्य व्हावं आमचा संबंध नाही, कारण जे सत्ताधारी आहे त्यातलेच मंत्री, आता 17-18 मंत्री आज आहे, पुढचा विस्तार कधी होईल माहित नाही, त्यातलंच कोणी अध्यक्ष होणार आहे। मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा हा फुटूच शकत नाही। मराठा क्रांती मोर्चा फोडायला अजून तो माईचा लाल जन्माला आलेला नाही, ही वेगळी ताकद आहे। माझ्या कोपडीच्या बहिणीवर जे काही प्रकरण झालं तेव्हापासून आम्ही संघटित झालो, समाजामध्ये महिला संरक्षणासाठी संघटित झालो। आणि मराठा क्रांती मोर्चा कोणाच्या मालकीचाच नाही आहे,
याचे इन अँड आउट नाहीच आहे. प्रत्येक समाजातील असलेला तरुण माझी भगिनी हे मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख आहेत. मी परत सांगतो, वी आर फेसलेस, वी आर लीडरलेस, फक्त आमचा आवाज आहे. त्यामुळे कोणी फोडणे आणि सरकारलाही कळतं की चार लोक उद्या मी जाऊन सांगेल की असं करतो असं होत नसतं. ही चळवळ आहे, ही चळवळ मोडत नसते. मी परत आपल्याला तेच सांगतो की त्या अधिकाऱ्यांना आमचं आव्हान आहे, त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे, सरकारला विनंती आहे आणि त्या अधिकाऱ्यांना देखील विनंती आहे की जर सुपरन्युमरी पद्धतीच्या वापरापासून आपण वंचित ठेवत असाल तर आता मात्र त्या अधिकाऱ्यांना फार वेगळ्या पद्धतीने. मी आज पहिल्यांदा ही भाषा वापरतो आहे, जबाबदारीने वापरतो आहे, कारण 48 तरुणांच्या बलिदानानंतर मिळालेले चीज आहे. अशा अधिकाऱ्यांना आम्ही गय करणार नाही. अशा अधिकाऱ्यांनी प्रायोरिटीने याद्या तयार करून, समजत नसेल तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक विधी तज्ज्ञाचं पद आहे, विधी अधिकाऱ्याचं पद आहे, त्या अधिकाऱ्याशी चर्चा करावी. स्वतःवर केस झाले तर खाजगी वकील लावता, तर एक वकील लावावा, त्याच्याशी चर्चा करावी, सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा समावेश करून घ्यावं. काही टाइम बाउंड किंवा हे अधिकाऱ्यांना देणार का टाइम की केव्हापर्यंत, आणि नाही झालं गय म्हणजे तुम्ही काय करणार? हे बघा टाइम, हे बघा, विधिमंडळामध्ये एक निर्णय झाला तर तो महाराष्ट्राच्या सर्वांना 0 सेकंदात लागू होतो, 0 सेकंदात लागू होतो. तो ऑलरेडी लागू झालेला आहे. आणि काही अधिकारी जर स्वतःचं डोकं लावून चुकीच्या पद्धतीने करत असेल तर आमच्याकडे खूप त्याच्यामध्ये प्रोसिजर्स आहेत. कंटेम्पसारखा प्रोसिजर आहे, आंदोलन आम्ही करू. पण प्रश्न आमचा असा आहे की त्यांचा उपाया चालला नाही, त्यांना काय प्रॉब्लेम आहे करण्यामध्ये? त्याच्यामुळं त्यांची कान उघडणी आम्हाला सर्वांनी मिळून करावं लागेल, त्यांनी केलं पाहिजे. खरं तर असं अपेक्षित होतं की विधिमंडळामध्ये ज्यावेळेस हा प्रस्ताव येतो, सर्व अधिकाऱ्यांना सूचना जात्या, सणाचाही विलंब न करता त्यांनी याद्या द्याव्यात. आजही आपण बघितलं, माझ्या माहितीप्रमाणे 4000 अधिक तरुण आहे आणि 1100 लोकांची यादी मंत्रालयात जाते. म्हणजे उदासीनता आहे अधिकाऱ्यांची, या अधिकाऱ्यांची उदासीनता आहे. का अधिकाऱ्यांचं आम्ही काय वाकडं केलं, का ते आम्हाला समावून घेत नाही? त्याच्यामुळं माझ्यासकट सगळ्यांची जबाबदारी आहे की सर्वांनी जाऊन त्या त्या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांशी संपर्क साधून सर्व याद्या पाठवल्या पाहिजे. अनेक तरुणांनी बलिदान दिल्यानंतर मराठा आरक्षण मिळालं होतं, परंतु ते मुंबई हायकोर्टात टिकलं, शिक्कामोर्तब झाला आणि ते सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. ते कोणी टिकवलं नाही, कोणी टिकवलं, या खोलात आता आम्ही परत जाणार नाही. याच्यावर अनेकदा वादंग झाले, चर्चा झाली. परंतु 2014 2020 ज्या ज्या तरुणांना 2 वेळेस मिळालेल्या मराठा आरक्षणामधून नियुक्त्या मिळाल्या होत्या, त्या नियुक्त्या मिळून ते जॉईन होऊ शकले नाही, पात्रता मिळाली होती, अशा तरुणांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावं असं सातत्याने रस्त्यावरची लढाई लढून आम्ही सांगत होतो. परंतु मागच्या 2 वर्षामध्ये सुपरन्युमरी करू नका, कंटेम ऑफ कोर्ट होईल, असे काही महाशय काही सल्ला या सरकारला मागच्या देत होते, त्यांनी ते पाऊल उचललं नाही. या सरकारने आल्यानंतर निर्णय घेतला, परंतु हा निर्णय घेत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी जे स्पष्टता केली की याच्यामध्ये मी विंडो ओपन ठेवलेली आहे, शेवटच्या तरुणांना समाविष्ट मी करून घेईल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही बोलले. प्रश्न आमचा असा आहे की आमच्या माहितीप्रमाणे 4000 अधिक तरुण शासकीय सेवेच्या नियुक्तीपासून वंचित आहे. मग राज्य सरकारमध्ये हा जो 1100 आकडा आला, हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांना हे लक्षात आलं की खालचे अधिकारी आकडा पाठवत नाही. आमचा रोष हा सर्वे सर्वा त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व त्या HODंवर आहे, त्या विभागाच्या प्रमुखांवर आहे. विधिमंडळाचं अधिवेशन होतं, सूचना जात्या, अनेक राज्यामध्ये आंदोलन होता, तरुणांचा जीव जातो, यांना साधी यादी देखील तयार करता आली नाही. अशा सर्व अधिकाऱ्यांना आमचं आव्हान आहे, कृपया तुम्ही आमचा अंत बघू नका. शांतते पद्धतीने मराठा क्रांती मोर्चा काम करतो आहे. तुमचं घरातला 1 रुपयाही जात नाही आहे. सुपरन्युमरीचे पदं तयार झालेले आहे, फक्त तुम्हाला याद्या पाठवायच्या आहे. 2014 तर 2020 2 वेळास मिळालेल्या मराठा आरक्षणामध्ये जे जे विद्यार्थी पात्रता असलेले, ज्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांना आपल्याला यादी पाठवून जॉईन करून घ्यायचं आहे.
काही बाबी याच्यामध्ये गांभीर्याने लक्षात आल्या. आरटीओ विभागाचे आकडे चाले नाही, कोषागार विभागाचे आकडे चाले नाही. चार विद्यार्थी मला भेटले. न्यायालयामध्ये ज्युडिशलीमध्ये आरक्षण नसतं, परंतु कॅटेगरी आहे EWS ची. EWS ची कॅटेगरी अमेंड न केल्यामुळे ते विद्यार्थी देखील ह्या नियुक्तीपासून वंचित आहे. त्याच्यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात आमचा रोष आहे. अशा सर्व अधिकाऱ्यांनी शानाचा विलंब न करता सर्व विद्यार्थ्यांना जॉईनिंग करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आणि माझ्यासकट सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांना विनंती आहे, आपण सर्वांनी अशा विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यामार्फत